राष्ट्रवादीच्या समोर आहात, सीमेवरती आहात, आणि अशा प्रकारच्या ज्यावेळी स्थानावरती तुम्ही बसलेले आहात, सिंहावलोकन करा, जरा मागे वळून पहा, विचार करा, आणि मग सिंह जो आहे तो सिंह ज्याप्रमाणे जरा 10 पावलं चाललं की मागे जसा वळून पाहतो, तसे महापसा म्हणजे मोठे लोक तुम्ही, तुम्ही जर समजा ठरवलं तसं वळून बघायचं जरा वेळ लागेल, कारण मोठी लोक आहे, मोठ्या लोकांना जरा वळून बघायला वेळ लागतो, पण तुम्ही जर मोठे लोक आहात तर सिंहावलोकन करायला विसरू नका, कारण मागे वळून पाहतो त्याला मागे काय घडलं हे समजतं, आणि म्हणून मागचा विचार करायचा आहे आणि मग पुढे पाऊल टाकायचं आहे, कारण मागचा विचार करणारा मनुष्य जो आहे तो मागच्या गोष्टी विसरू शकत नाही, कारण मागचा अनुभव जो आहे तो त्याला पुढे सक्सेसफुल होण्यासाठी मदतगार ठरत असतो, आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी पुढे बघण्याच्या अगोदर जरा मागे वळून बघितलं पाहिजे की काय काय घडलं, आणि त्यानंतर आम्ही पुढचा विचार जो आहे तो करायला पाहिजे. हा राष्ट्रोळी देव सीमेवरती आहे, म्हणून हे सीमोल्लंघनही व्हावं